सब्सक्राइब करा, लाइक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच एकंदरीत जिल्ह्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांश ग्रामपंचायतीत दुरंगी व तिरंगी लढती होणार आहे. पाहूयात ही बातमी. अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत संपल्यानंतर आता जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे धुमशान रंगणार आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून 654 गावांमध्ये निवडणूक होत आहे. निवडणुकीतून 5588 उमेदवारांनी माघार घेतल्याने 123 गावे संपूर्ण तर 98 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या. जिल्ह्यात सर्व मिळून 231 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे ब्रेक मिळालेल्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र गेल्या महिन्यात राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला, त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा राजकीय घडामोडीमुळे रान तापले. गेल्या 10-12 दिवसांपासून निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर माघार प्रक्रिया होईपर्यंत जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र काय राहील याची उत्सुकता जिल्हावासियांमध्ये निर्माण झाली होती. उमेदवार संख्या जास्त असल्याने माघार प्रक्रिया सोमवारी रात्री उशीरपर्यंत सुरू राहिली. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका संबंधित तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या सूचनेनुसार पार पडत आहेत. जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींमधील 2813 वॉर्डमध्ये 7266 सदस्य पदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत 17656 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत 252 अर्ज अवैध ठरले, त्यामुळे 17404 अर्ज बाकी होते. या उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्याची अखेर संधी सोमवारी देण्यात आली. त्यावेळी संबंधित उमेदवारांनी 5588 अर्ज काढून घेतले, त्यामुळे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. निवडणुकीत 9521 उमेदवारांचे 12152 अर्ज शिल्लक राहिले, त्यामुळे जिल्ह्यात 654 ग्रामपंचायतीमध्ये धुमशान रंगले. सातारा तालुक्यातील 2 तर जावली तालुक्यातील 1 अशा 3 ग्रामपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र माघार प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील 1000 उमेदवार आमने सामने आहेत. राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्या पॅनलमध्ये या निवडणुका होत आहेत. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये बहुरंगी लढती होणार असून ही लढाई लक्षवेधक ठरणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव कारभाऱ्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. घर टू घर मतदानाला भेट देऊन साकडे घातले जाऊ लागले आहे. मतदानासाठी कमी वेळ शिल्लक असल्याने गाठी भेटींवर जोर दिला आहे. जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या धडपड सुरू आहे. काही ठिकाणी आमदार मंडळींनीही लक्ष घालण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.